हॅलो एव्हरी वन वेलकम टू ओबी केक्स अँड रेसिपीज तर फ्रेंड्स आज ही खूपच भारी असा आपण केक पाहणार आहोत आणि हा जो केक आहे तर तो फोटो केक आहे आणि स्क्वेअर शेपमध्ये हा केक बेक करून घेतलेला होता आणि त्याच्या नेहमीप्रमाणेच तीन लेअर करून केकचं फिलिंग करून केक थोडासा क्रम कोटिंग करून घेतला दहा पंधरा मिनटे आणि आता केकचं फिनिशिंग करते तर हा जो केक आहे फोटो केक तर तो मी एक किलोचा साडेसातशे रुपीजला सेल करते आणि ही जी डिझाईन हो आहे तर ती खूप आणि एकदम नवीन अशी होणार आहे आणि दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह अशी असेल तर बघा केकच्या कडेने मी आता थोडीशी क्रीम लावून घेत आहे एका पॅलेट नाईपने आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला ते क्रीम आहे तर ती लावून घ्यायची आहे इथे मी पॅलेट नाईपने क्रीम आहे तर ती लावून घेतली मग तुम्ही एका पायपिंग बॅगमध्ये ती जी क्रीम आहे तर ती भरून कडेने ती क्रीम आहे तर ती लावू शकता की जेणेकरून एकसारखं आपल्याला फिनिशिंग करता येईल तर बघा इथे मी वरती वरती थोडीशी क्रीम आहे तर ती एकसारखी होण्यासाठी जिथे जिथे कमी पडलेली आहे तर तिथे लावून घेते क्रीम आणि एकसारखा असा जो आपला स्क्वेअर शेपचा केक आहे तर तो परफेक्ट करण्याचा प्रयत्न करते तर जो राऊंड शेप आहे किंवा हर्ड शेप आहे तर त्या केकच्या डिझाईनपेक्षा म्हणजे त्या केकचं जे फिनिशिंग आहे ना तर त्या फिनिशिंगपेक्षाही हे जे स्क्वेअर शेपमधले के केक आहेत ना त्या तर त्याचं जे फिनिशिंग करणं आहे ना ते तर थोडं डिफिकल्ट जातं पण ॲक्युरेट पद्धतीने आणि अगदी व्यवस्थित असं केलं तर तेही जमून जातं तर बघा आता या केकचं कम्प्लीट असं आपलं फिनिशिंग झालेलं आहे आणि आता इथे मी घेतलेलं आहे चॉकलेट गणाश आणि चॉकलेट गनाशने आता केकच्याकडेने हे जे ट्रिपिंग आहे ना तर ते करत आहे तर हा केक आहे तर तो ब्लॅक फॉरेश होता म्हणजे आतमध्ये मी अगोदर चॉकलेट स्पॉन्ज बेक करून अगोदर तीन लेअर करून घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये क्रीम तसेच म्हणजे अगोदर एक लेयर त्याच्यावरती क्रीम नंतर थोडंसं चॉकलेट सिरप आणि थोड्याशा काही चेहरा बारीक तुकडे करून घेतलेल्या तर अशा पद्धतीने हा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे तर तो फिलिंग करून घेतला होता आणि एकदम अप्रतिम असा याची जी टेस्ट आहे ना तर ती होते तर बघा के जे चॉकलेट गनाश आहे तो त्याचं ड्रिपिंग झाल्यानंतर आता मी घेतलेला आहे एक मिडियम स्टार नोझल आणि मिडियम स्टार नोझलने या केकची पावडर आहे तर ती बनवत आहे तर बघा आपली ही जी पावडर आहे तर ती बनलेली आहे आणि आता यानंतर आपल्याला केकच्यावरती ही जी फोटो प्रिंट आहे तर ती बस बसवून घ्यायची आहे तर हा जो मी एक किलोचा केक आहे तर त्यासाठी मी सात बाय सात या साईजची जी प्रिंट आहे तर ती बनवत असते पण हा जो फोटो होता तर तो उभा होता सो त्यामुळे पाच बाय सात या साईजची मला ही फोटो प्रिंट करता आली कारण तो जर फोटो स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे सात बाय सातमध्ये क के केला असता तर ती प्रिंट आहे तर ती थोडीशी ब्लर झाली असे किंवा त्याचा फोटो आहे त्या मुलांचा तर थोडासा ब्लर होत होता सो त्यामुळे आहे याच साईजमध्ये म्हणजे जो त्यांनी फोटो दिला होता तर त्या तशा टाईपच पाच बाय सात या साईजची जी प्रिंट आहे तर ती खूप छान अशी होत होती सो त्यामुळे मी प्रिंट जे कर करता त्यांना पाच बाय सात या साईजची जी प्रिंट आहे तर ती बनवायला सांगितली आणि ही जी अशी डिझाईन आहे तर ती करत आहे तर ती पुढे तुम्हाला दिसेलच खूप मस्त अशी डिझाईन आहे तर ती झालेली आहे आता जी प्रिंट आहे तर ती व्यवस्थित अशी झाकून घेण्यासाठी किंवा व्यवस्थित अशी ती प्रिंटचे काट आहे तर ते न दिसून येण्यासाठी मी इथे केकच्या वरती ती बॉर्डर आहे तर ती बनवून घेतली आणि बॉर्डरने जी प्रिंट आहे ना तर ती खूप आ, एकदम भारी अशी दिसून येते तर आता आपल्याला केकच्याकडे थोडा थोडा अलीकडे आणि पलीकडे स्पेस आहे तर तिथे काही रोज आहे तर ते ठेवायचे आहे तर बघा इथे मी एक रोज स्टँड घेतलेला आहे आणि रोज स्टँडवरती अगोदर बेस बनवून घेतला क्रीमचाच आणि त्याच्यावरती आता हे जे रोज आहेत तर ते बनवत आहे वेगवेगळ्या कलरचे आपल्याला रोज बनवायचे आहेत अगोदर मी जो ब्ल्यू कलर आहे तो स्काय ब्ल्यू कलर तर त्याने मी ही जी हे जे रोज आहे ना तर ते कलर करून घेतलं तर हे जे स्प्रे कलर आहे तर ते आणून ठेवले की आपल्याला कोणत्याही कलरचे जे रोज आहेत तर ते बनवता येतात त्यासाठी वेगळी क्रीम आहे अशी करावी लागत नाही सो त्यामुळे स्प्रे बॉटल ही तुम्ही नक्कीच आणून ठेवा तर फ्रेंड्स बघा आता अशा पद्धतीने मी वेगवेगळे रोज आहेत तर ते व्हाईट क्रीमने बनवते आणि त्याच्यावरती स्प्रे कलर आहे तर तो स्प्रे करून हे जे रोज आहेत तर ते एकदम भारी असे आपले बनत आहेत तर बघा मी याच्यावरती येलो कलर आहे तर तो स्प्रे करून घेतला सेम याच पद्धतीने आणखी दोन रोज आहेत तर तेही आपल्याला बनवायचे आहेत तर स्काय ब्ल्यू तसेच येलो नंतर रेड आणि पिंक असे चार वेगवेगळ्या कलरचे जे uh, मी रोज आहेत तर ते बनवले मग तुम्ही यापेक्षाही वेगळ्या कलरचे रोज आहेत तर ते बनवू शकता पण आजचा जो केक आहे तर तो पर्सनली मला खूप आवडला कारण खूपच अप्रतिम असा झाला होता तर बघा रेड कलरनेही मी आता स्प्रे करून घेतला आणि तोही आता मी एका कात्रीने एक प्लेट घेतली होती आणि त्याच्यावरती ठेवून घेतला कारण जी फोटो प्रि फोटो आपला प्रिंटचीचा जो केक आहे तर तो मी फक्त कस्टमर जेव्हा कट करणार आहे तर त्याच्या अगोदर एक तासभरच अगोदर प्रिंट आहे तर ती बसवत असते जेणेकरून त्याच्यावरती एअरबल्स आहेत तर ते येणार नाही जास्त सायसिंग होऊन केक आणि ती जी शुगर आहे तर तीही वितरणार नाही ना म्हणजे आपली जी प्रिंट आहे तर तीही सेफ राहील या दृष्टीने मग मी अगोदर आहे तर ती सगळी तयारी करून घेतली होती म्हणजे रोज आहे तर ते एका प्लेटवर एक दिवे व्यवस्थित असे बनवून ठेवले होते नंतर अगोदरची जी तयारी आहे केक फिनिशिंग वगैरे आयसिंग वगैरे केक करून घेतला होता आणि शेवटी फक्त अर्धा तास अगोदर प्रिंट बसवली आणि कस्टमर याच्या अगोदर एक एका पंधरा मिनिटातच मी हा केक आहे तर तो, तो मी कस्टमरपर्यंत पोहोचवला होता तर बघा आता हे रोज आहे तर त्या प्लेटवरून का कात्री एका कात्रीच्या सहाय्याने थोड्या थोड्या स्पेसवरती केकच्या एका साईडला ठेवून घेते आहे तर बघा रेड पिंक येलो आणि ब्ल्यू असे हे जे कलर आहेत तर त्याचे रोज मी इथे ठेवून घेतले आणि आता सेम त्याच प्रोसेसने इकडे जो ब्ल्यू कलरनंतर येलो पिंक आणि रेड अशा पद्धतीने थोडेसे ऑपोजिट जे रोज आहे तर ती मी ठेवून घेतले त्यामुळे केकचा एक लुक एकदम अट्रॅक्टिव्ह असा दिसेल आणि रोज खूप भारी असे दिसतील तर फ्रेंड्स बघा आपले रोज आहेत तर ते ठेवून झालेले आहेत आणि आता या रोजच्या कडेने काही पाणीही बनवून घेतली आणि थोडेसे शुगर बॉल्स आहेत तर तेही डेकोरेट केले तर तुम्ही तुम्ही पाहू शकता की आपला केक आहे तर तो किती मस्त आणि एकदम भारी असा झालेला आहे आणि केक जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून ला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा असा छानसा केक घेऊन मी पुढच्या व्हिडिओत भेटेन तोपर्यंत तो ब बाय